अहमदनगरच्या एमआयडीसी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींची आंतरजिल्हा टोळी 6,36,643 रुपये किमतीचे सोलार मोटर पंप युनिट आणि टेम्पोसह जेरबंद करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. दिनांक 8/11/2022 रोजी एमआयडीसी अहमदनगर येथून फिर्यादी विजय पोपट घोरपडे वयवर्ष 40 यांनी एमआयडीसी येथील प्लॉट नंबर 19 जवळ लावलेला मालवाहतूक टेम्पो अज्ञात इसमांनी चोरी करून नेला होता. तसेच त्याच रात्री फिर्यादी विजयसिंह गुरदीपसिंह सॅम्बी वयवर्ष 65 यांच्या कंपनीतील सोलार मोटर पंप कंट्रोलर आणि केबल असा दोन्ही गुन्ह्यातील मिळून एकूण 7,45,024 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात इसमांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इरादाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता चोरून नेला होता. सदर घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दोन्ही प्रकरणांचे वेगवेगळे गुन्हे दाखल होते. याबाबत अहमदनगर शहर आणि एमआयडीसी परिसरात पथक पेट्रोलिंग करून आरोपींची माहिती घेत असताना इसम नामे शुभम खोत हा साथीदारांसह एका चोरीच्या टेम्पोमध्ये एमआयडीसी येथील गोडाऊनमधून चोरलेला माल भरून नगर औरंगाबाद रोडने जात आहे अशी माहिती मिळाली. नमूद वाहनातून नगर औरंगाबाद रोडने जात असताना पथकानं जेऊर गावच्या शिवारामध्ये मागील बाजूस काही वस्तू झाकून आणि एक मोटरसायकल घेऊन जाताना टेम्पो दिसला. सदर टेम्पोस ओव्हरटेक करून गाडी आडवी लावली असता टेम्पोमध्ये बसलेले तीन इसम पथकास पाहून पळून जाऊ लागले. त्यांच्या शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आणि पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नाव आणि गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शुभ महादेव खोत वयवर्ष 25 राहणार टाकळी अंबड तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद हल्ली राहणार अहमदनगर अक्षय बंडू कुऱ्हाळे वयवर्ष 24 राहणार टाकळी अंबड तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद हल्ली राहणार अहमदनगर तसेच राहुल भाऊसाहेब नेटके वयवर्ष 20 राहणार देवगाव तालुका नेवासा हल्ली राहणार अहमदनगर असं असल्याचं सांगितलं. सदर इसमांनी एमआयडीसी येथील चोरीची कबुलीही दिली आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील जे आपली एमआयडीसी मधील प्लॉट नंबर 19 त्यातील राजमुद्रा ट्रॅव्हल समोरून एक टाटा टेम्पो क्रमांक MH16 AE 4911 हा चोरी गेला होता. त्याचबरोबर यांनी त्याच रात्री एमआयडीसी प्लॉट क्रमांक B88 पोस्टार इंजिनिअरिंग जी कंपनी आहे तिथं जे एक वेअरहाऊस आहे त्या समोरून त्या शेडमधून काही सोलार मोटरचे पंप आणि काही एसी केबल अशी चोरी गेल्याचे दोन गुन्हे एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल झाले होते. त्याचा तपास करत असताना आपल्याला अशी माहिती मिळाली की हे दोन्ही गुन्हे सेम आरोपीने केलेले आहेत. कारण यांनी प्रथमतः टेम्पो चोरून नंतर त्यात हा जो सोलार मोटर पंप आहे आणि केबल हे टाकून चोरून नेलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला अशी माहिती मिळाली की हे सर्व माल तो विल्हेवाट लावण्यासाठी औरंगाबाद रोडने हे लोक जात आहेत. त्याप्रमाणे आपण आपली टीम रवाना केली आणि जोर फाट्याजवळ आपण हा जो टेम्पो आहे याला पाहिल्यानंतर आपण याला इंटरसेप्ट केला आणि त्याप्रमाणे थांबण्याचं केलं असता त्यातील तीन इसम पळण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना पळून पकडण्यात आलं आणि ज्यावेळेला त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यामध्ये आपल्याला हा दोन्ही गुन्ह्यातील हा माल असल्याचं लक्षात आलं. त्याप्रमाणे आपण त्यांची नावं विचारली असता शुभम महादेव खोत राहणार टाकळी अंबड तालुका पैठण आणि दुसरा अक्षय बंडू बोराडे हाही अंबड पैठणचाच आहे आणि तिसरा राहुल भाऊसाहेब नेटके हा देवगाव नेवासेचा आहे. यातील जो शुभम महादेव खोत आहे याच्यावर साधारणतः जबरी चोरी असे चार गुन्हे अंबड जालना या ठिकाणी दाखल आहेत. तर याप्रमाणे आपण हा जो काही त्यातील 6,36,643 रुपयाचा मुद्देमाल हा आपण ताब्यात घेतला आणि यातील तिन्ही आरोपी आणि या दोन्ही गुन्ह्यातील टाटा टेम्पो आणि हा इतर मुद्देमाल हा आपण एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढील तपास आता एमआयडीसी पोलीस ठाणे करत आहे. ब्युरो रिपोर्ट SN मीडिया अहमदनगर.